नमस्कार लायब्ररी सायन्स नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेट एक्झामच्या दृष्टीने काही महत्वाच्या नोट्स सांगणार आहे म्हणजेच फुल फॉर्म्स आणि हे फुल फॉर्म्स देखील विचारले जातात सेट आणि नेट या दोन्ही एक्झाममध्ये ते अतिशय महत्वाचे आहेत व्हिडिओला सर, सर सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट आहे सी सी एफ कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट सी सी एफ कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट सेकंड सी डी सी डीचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिश सी डी रॉम कॉम्पॅक्ट डिश रीड ओनली मेमरी सी डी एस कम्प्युटरायजेश डॉक्युमेंटेशन सिस्टीम सी डी एस आय एस आय एस कम्प्युटरायज डॉक्युमेंटेशन सिस्टीम किंवा इंटिग्रेटेड सेट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम्स सी आय पी कॅटलॉगिंग इन पब्लिकेशन हा आलेला आहे सी आय पी कॅटलॉगिंग इन पब्लिकेशन आय एम पी आय आहे कोंबला कॉमनवेल्थ लायब्ररी असोसिएशन कोंबला कॉमनवेल्थ लायब्ररी असोसिएशन सी पी एल कलकत्ता पब्लिक लायब्ररी सी पी एल कलकत्ता पब्लिक लायब्ररी सी पी यू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी आर जी क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप सी आर जीचा फुलफॉर्म काय आहे क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप सी आर जी चा फुलफॉर्म क्लासिफिकेशन रिसर्च ग्रुप सी यू आर यल कन्सोर्टियम ऑफ युनिव्हर्सिटी रिसर्च लायब्ररीज सी यू आर एल कन्सोर्टियम ऑफ युनिवर्सिटी रिसर्च लायब्ररीज सी यू आर एल पुन्हा दिलाय बघा कन्सोर्टियम ऑफ युनिवर्सिटी रिसर्च लायब्ररीज पुढे पाहूया डीबीएमएस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डीबीएमएस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम डी सी एम ऐ डबिनकोर् मेटा डेटा इनिशिएटिव डी सी एम ऐ डबिनकोर् मेटा डेटा इनिशिएटिव डी डी सी ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन डी डी सी ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन डेल्ने डेवलपिंग लयब्ररी नेटवर्क डेल्ने डेवलपिंग लैब्ररी नेटवर्क डेडॉक् डिफेन्स सायन्स इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटेशन सेंटर डेसिडॉक डिफेन्स सायन्स इन्फॉर्मेशन डॉक्यूमेंटेशन सेंटर डी एन एस डोमेन नेम सिस्टम, डीएनएस डोमेन नेम सिस्टम, डी ओ डिजिटल ऑब्जेक्ट आइडेंटिफायर हा आई एम पी आई खूब वे आट एक्जाम्पल पा है डी ओ आय डिजिटल ऑब्जेक्ट आइडेंटिफायर डी ओ एस सिस्टम, सिस्टीम डी ओ एस डिस ऑपरेटिंग सिस्टीम DRDO Defense Research and Development Organization DRDO Defense Research and Development Organization DRTC Documentation Research and Training Center DRTC Documentation Research and Training Center DSP Digital Signal Processor DSP Digital Signal Processor DSS Decision Support Systems DTP डेस्कटॉप पब्लिकेशन डी टी पी डेस्कटॉप पब्लिकेशन ई डी इनिकोड अर्वाइल डिस्क्रिप्शन आणि ई बी एस्ट्रा बाईट ई बी एस्ट्रा बाईट पुढे पाहूया त्याच्यानंतर एफ आय डी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन एफ आय डीचा फुल फॉर्म इंटरनॅशनल फेडरेशन फॉर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन फोर्सा फोरम फॉर रिसोर्स शेअरिंग अँड अस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स हा देखील फुल फॉर्म फुल फॉर्म आलेला आहे आणि आय एम पी आहे फोर्सा फोरम फॉर रिसोर्स शेअरिंग इन असस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स एफ आर बी आर फंक्शनल रिक्वायरमेंट फॉर बिब्लोग्राफिक रेकॉर्ड एफ आर बी आर functional requirement for bibliographic record gb gigabyte gui graphical user interface helinet health science library and information network helinet health science library and information network html hypertext markup language html hypertext markup language iaea international ऑटोमिक एजन्सी एनर्जी एजन्सी हा नेट दोन हजार अठराला आलेला आहे आय ई ए इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी येस लीग ही एक स्पेशल लायब्ररी आहे द इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर येस लीग द इंडियन असोसिएशन ऑफ स्पेशल लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर इटालिस इंडियन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स इफ्ला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन आय आय बी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल डी बिब्लोग्राफिक्स आय एल ए इंडियन लायब्ररी असोसिएशन आय एल एल इंटर लायब्ररी लोन आय एल एल इंटर लायब्ररी लोन अतिशय महत्त्वाचे आहे ते सगळेच लक्षात ठेवा त्याच्यानंतर आय एम इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट आणि आय एम सी ई इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट आय एम सी ही इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट आज मी या तुम्हाला व्हिडिओ आज या आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे फुल फॉर्म्स सांगितलेले आहेत आणि हे आपल्याला कोणत्याही पुस्तकामध्ये मिळू शकतात परंतु जर तुम्ही हे ऐकले व्हिडिओ जर सारखे सारखे ऐकले तर हे तुमचे तोंडपाठ होऊन जातील आणि थोड्या शॉर्ट ट्रिक्समध्ये अभ्यास करण्याची सर्वात चांगली ट्रिक्स आहे त्याच्यामुळे जर आज आजचा व्हिडिओ मी तुम्हाला इथेच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद